घरचं मैदान सांगितलं, आयोजकांचा संघ आज मैदानावरती खेळताना नक्कीच पाहायला मिळणार आहे. खरं तर दोन पंत आमच्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. मेन पंतांच्या भूमिकेत आपण पाहतोय स्वप्नील भोसले सर आहेत, स्क्वेअर लेग पंतांच्या भूमिकेत ज्यांना स्ट्राईक अंपायर म्हणतात ते अक्षय निर्मल सर स्ट्राईक अंपायर म्हणून स्क्वेअर लेग मध्ये उभे आहेत. असे दोन पंत मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत आणि दोन सलामीचे फलंदाज शतरक्षण देखील सजलं गेलंय आणि सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. आमचे गुणलेखक विनोद दादा झाडे राष्ट्रीय खेळाडू लॉंग जम्प मध्ये आज क्रिकेटच्या मैदानावरती गुणलेखकाचं काम करतायत, दर्जेदार काम त्यांच्या माध्यमातून आहे. आणि आमची पुरंदर टेनिस सगळी टीम नक्कीच या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून होत आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत आणि सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण करूयात. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्रिंबके गौरी नारायणी नमस्तुते. सामन्याला सुरुवात झाली. पहिला सामना आपण पाहिला, एक दर्जेदार सामना होता. खरं तर शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला आणि एक प्रेक्षणीय सामना नक्कीच आपल्याला सकाळ सत्रामध्ये पाहायला मिळाला. आता दुसऱ्या क्रमांकाची लढत आहे, इथं देखील एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकासाठी गोलंदाज तयार झालाय, गोलंदाजी मार्कवर ओहो पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं जीवनदान मिळालंय. गणेश शेंडकर बघ, गणेश शेंडकर आपण पाहतोय पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये खेळून आलाय धावफलकावरती. खर तर पहिल्या चेंडूवर तर झेल सुटला आणि एक सिंगल तिथे घेतली, एक धावीनं श्री गणेशा झालाय. कारण चांगल्या कामाची सुरुवात म्हटलं की गणराया, गणरायाला वंदावं लागतं आणि त्या गणरायाचं नाव घेऊन खरं तर आपण शुभकार्याची सुरुवात करत असतो. खरं तर 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांच्या सामन्यांमध्ये आपण पाहिलं 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकांमधलं हे शतरक्षण आपण पाहतो. एक दर्जेदार शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सजवलं गेलंय. 2 शतरक्षक आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर आहेत. एक डीप मिड विकेटमध्ये आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये उभा करून ठेवलाय. 2 शतरक्षक ओहो यावेळेस फाईन साइड आउट खेळा, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ताबडतोड खणखणी चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, सरपंच हिरोला पडतोय भारी. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. पुढे एकदा आम्ही मनापासून स्वागत करतो. सरपंच चषक मध्ये आपण नक्कीच मनापासून स्वागत करू. खरं तर 2021 आजचा शेवटचा दिवस आहे, उद्या 2022 मध्ये आपण पदार्पण करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने नंदशी बाग म्हणत आहे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुखदेव शेठ कोलते आणि त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय नवडाजी कोलते साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो.
ग्रामपंचायत सदस्य पिसवरे, सन्माननीय सुखदेव शेठ कोलते साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. खरं तर आज गावचा संघ आहे आणि गावच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आज बरेचसे मान्यवर आणि बरेचसे क्रिकेट रसिक नक्कीच आज उपस्थित होत आहेत. त्या सगळ्यांचं पुढे आम्ही मनापासून स्वागत करतो. सरपंच चषकमध्ये पुरंदर प्रीमियर लीग धावफलकाकडे जाईल मी. 7 धावा आहे धावफलकावरती, षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावफलकावरती 7 धावा आहेत. कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही. खरंतर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बिसवरे वॉरियर्स या संघाची एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळाली. केवळ 7 धावा पहिल्या षटकात खर्च केले गणेशनं. पायाचे बराच लांब ठेवला होता चेंडू, डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे केला होता. बराच घरटू सोडलं होतं फलंदाजाने. खरं नॅशनल क्रिकेटच्या मेनपंचांचा इशारा, दोडे हात फैलवले, सांगितले, वाईट चेंडूची घोषणा तिथून झाली. एक अवंतर धावीनं धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना. खरं तर दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज प्रतीक उजव्या हातानं गोलंदाजी करतोय. आपा टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर गेला चेंडू. फलंदाजाला दोडे चेंडू समजू दिले नाही, निर्धाव चेंडू पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. खरं तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गोलंदाजांवरती जी जबाबदारी असते ती जबाबदारी फार मोठी आहे. खरं तर गोलंदाजाला कस लावायला लागतो, कारण कुठेतरी ते एक गॅपमध्ये चेंडू गेल्यानंतर तिथे मोठ्या फटक्याचं मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर होत असतं. कारण तुम्ही पाहिलं की पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 2 शतरक्षक सीमारेषेवरती असतात, मग त्या शतरक्षणात देखील एक चांगली गोलंदाजी करणं गोलंदाजांसाठी फार महत्त्वाचं असतं. इथे एक चांगली गोलंदाजी, सलगचे 3 निर्धाव चेंडू आलेत. एक अफलातून गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आता सुरू आहे. बराच मोठा फटका खेळायचा प्रयत्न, वायडेश लॉंग ऑन, शतरक्षक डाउन दी बॉल, झेल टिपला आणि पहिला फलंदाज कोसळला. संधी साधनी थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. त्यामध्ये बाद झाला. बऱ्याचशा क्रिकेट रसिकांच्या नजरा खरं तर या खेळाडूकडे लागल्या होत्या. परंतु झेल एक अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेलाय. अक्षय गायकवाड मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कोसळला गेलाय. पहा खरं तर चांगल्या खेळाडूंचे झेल टिपलेच जातात. जर खेळाडूंचे झेल सुटल्यानंतर काय होतं याची अनेक उदाहरणं तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत. अच्छे खिलाडी का कॅच छोडना, दरवाजे के पर आई खुशी को लोट देना. पा इथे पारितोषिक आले सलगच्या 3 विकेट साठी. 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय नवनाथ शेठ दत्तात्रेय कोलते साहेबांकडून 1100 रुपयांचं पारितोषिक सलगच्या 3 विकेट साठी असणार आहे. एक आली होती, निर्धाव चेंडू आलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा आहेत, षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पहिला ब्रेक थ्रो करते मिळून दिलाय. गोलंदाज प्रतीकचं कौतुक नक्कीच करावं लागेल, कारण एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. बराचसा भरकटतोय चेंडू, बराच लांब ठेवला होता. मेनपंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय, व्हाईट चेंडूची घोषणा तिथून झाली आणि ते एक अवंतर धाव नक्की धावफलकाला जोडली जाईल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आहेत 9 धावा, षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर सुरू असताना. खरं एक दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत सुरू आहे. पुढे वाईडेश लॉंग ऑन, शतरक्षक समोर होता, झेल इथे सुटला गेलाय. खरं तर सोपाच झेल होता, अवघड नव्हता, थोडं अपेक्षित होतं, होऊ शकला नाही. आपण पाहतो डीप लॉंग ऑफ वरून शतरक्षक पाठमोर झाला, चेंडूला थांबवला, तिथे 2 धावा घेतल्या आणि 2 धावेंच्या साईशाड धावफलक पुढे जाईल. दुहेरी अंकात पदार्पण करेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. मी सांगितलं होतं कॅच, एक चांगल्या खेळाडूचा झेल खरं तर सुटला गेलाय आणि यादी सांगितलं होतं.
चांगल्या खेळाडूचा झेल सुटल्यानंतर काय होतं, अच्छे खिलाड़ी का झेल कॅच छोड़ना क्या होता है, दरवाजे पर आई हुई खुशियां हम लौट देते। खरतर तो आनंद तुमच्या समोर होता, कदाचित तो आनंद साजरा झाला असता, परंतु तो ती संधी तिथे गमावली। झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सोडला गेलाय आणि षटक देखील संपलं, दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय। धावफलकावरती आहे 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये झेंडेवाडी रायडर्स संघाचा धावफलक दाखवतोय। पॉवर प्लेची 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपले गेले आणि आता पाहायचं तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि शत्ररक्षणात देखील थोडासा बदल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होणार आहे। मी कालच सांगत होतो अनेक रेकॉर्ड्स त्या मैदानावरती बनवली जाणार आहेत, अनेक रेकॉर्ड्स तोडली जाणार आहेत येणाऱ्या खेळामध्ये। खरं तर उद्या सुपर 8 चे सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहे, उद्या धगधगते तारे आहेत, कारण उद्या जो संघ उद्या पराभूत होईल त्या संघाला डायरेक्ट घरचा रस्ता आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं द गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर, सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये किंवा टोटल त्याची कामगिरी आपण पाहिलेली आहे 34,357 धावा या सचिन तेंडुलकरच्या नावावरती आहे। शतकांत शतक टोकणारा सचिन रमेश तेंडुलकर, ब्लास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपण म्हणत असतो। त्यानंतर कुमार संघकारा 28,016 धावा कुमार संघकाराच्या नावावरती आहे। त्यानंतर रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचा 27,483 धावा रिकी पॉन्टिंगच्या नावावरती आहेत। त्यानंतर षटक क्रमांक 3 ला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली, पुन्हा तो गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय। चांगली गोलंदाजी गणेशनं पहिल्या षटकात गेली होती। पाहायचं होतं गणेश, गणेश म्हणजे आक्रमकता, गणेश म्हणजे विघ्नहर्ता आणि ते विघ्न खरं तर आता धावांचं विघ्न तो थांबवणार का, ते विघ्न दूर करणार का, हा प्रयत्न नक्कीच गणेशचा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात म्हटलं की गणरायाचं नाव घ्यावं लागतं, अनेक देवांच्या आरत्या तुम्ही ऐकल्यात, एका क्रिकेट वेड्याने काय केलंय क्रिकेटच्या देवावरती सुद्धा आरती लिहून ठेवली। गाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून अनंत पूजीन भावी वाळीन सचिन नामा, तुम्ही व ब्रॅडमन बॉर्डर तुम्ही व, तुम्ही व लारा गावस्कर तुम्ही व, तुम्ही व फलंदाज गोलंदाज तुम्ही व, तुम्ही व यष्टी रक्षक ऑलराउंडर तुम्ही व, हरे सचिन हरे सचिन 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 हरे हरे, हरे तेंडुलकर हरे तेंडुलकर 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 हरे हरे। हे माझ्या क्रिकेटच्या देवाची आरती आहे। हे क्रिकेटसाठी वेडी झालेले आपण सर्वजण माणसं आहोत, क्रिकेट वेडी माणसं आहोत आणि क्रिकेटच्या देवाची सुद्धा आरती एका क्रिकेट वेड्याला लिहून ठेवली। वा इथे एक मोठा फटका आलाय, शतरक्षक डाऊन दी बॉल सेल टिपला आणि दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसेल झेंडेवाडी रायडर संघाला। साधने थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट, ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी। दोन फलंदाज बाद धावफलकावरती 16 धावा आहेत, षटक क्रमांक 3 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल गणेश, गणेश गणेश जावळे अडचणीत आहे, सकल आता चांगल्या दिशेकडे घेऊन जाण्यासाठी गणेश मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आता प्रयत्न आता असणार आहे।
वा पारितोषिक आले प्रत्येक विकेट साठी आता पारितोषिक आहे संघाचे संघमालक ऍडव्होकेट सन्माननीय वैभव दादा कोलते यांच्याकडून 1,111 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेट साठी आहे। बरीच मोठी पारितोषिक करता लागली जात आहेत परंतु आता गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय पायसे गणेश आता कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणार आहे। खरं कुठेतरी संघ थोडासा अडचणीत आहे अडचणीतून संघाला आता चांगल्या दिशेकडे घेऊन जायचं असेल तर गणेशला मैदानाच्या आतमध्ये उभंच राहावं लागेल आणि एक संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच गणेशचा असणार आहे। एक धाव पूर्ण आहे दुसऱ्या धावेची मागणी होती आणि दोन धावा नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत। दोन धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल 19 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत। माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं डाव ज्यावेळी ते मला गणेशची आठवण ती घेते माझ्या हृदयाच्या मनाचा ठाव झेंडेवाडी त्याचं गाव आयुष्याच्या नातेगोत्यांशी जोडलं जातं एक एक नाव ज्याला क्रिकेटमध्ये करायचं सगळ्यात मोठं नाव त्यालाच म्हणावं लागेल गणेश देवा आता तरी मला पाव गणेश देवा आता तरी मला पाव। दोन धावा घेतल्यात दोन विकेटसाठी पारितोषिक आलं 1,111 रुपयांचं पारितोषिक गणेश आणि प्रतीकला ते पारितोषिक आपण सामना संपल्यानंतर देणार आहोत। धावफलकावरती जाईल मी 21 धावा धावफलकावरती आहे तो गणेश आता पावणार का संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय पाहायचंय त्याची कामगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। माधव प्रेक्षकांची गर्दी नक्कीच उद्या तुम्हाला पाहायला मिळेल परवा दिवशी आपण पाहतो या स्पर्धेचा अंतिमचा आणि शेवटचा दिवस त्या दिवशी देखील प्रेक्षकांची गर्दी मान्यवरांची उपस्थिती आणि त्या उपस्थितीमध्ये ते सामने सेमीफायनल फायनलचे सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जेपर्यंत समांतर होता पायचे समोर क्षेत्ररक्षक राईटात आहे फेक अचूक आली दोन धावा थांबू शकला नाही दोन धावेच्या साखेत आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय धावफलकावरती आहेत 23 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3-4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना प्रतीक गोलंदाजीवरती आहे एक चांगली दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत प्रतीकच्या माध्यमातून पाहिलेली आहे। खरं अजून एक चौकार आत्तापर्यंत आलाय त्यानंतर कुठलाही मोठा फटका झेंडेवाडी रायडर संघाच्या फलंदाजांकडून पाहिला नाही म्हणजे अजून एकही षटकार आमच्या दृष्टीपटलावरती या इनिंगमध्ये पडला नाही। पायचे कदाचित स्ट्राईकवरती आता मला वाटते प्रदीप आहे सॉरी गणेश आहे पायचे गणेश मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटनं खेळला फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि थांबवला चेंडू तिथे निर्धाव चेंडू आलाय षटक संपलं 5-4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि 4 षटक संपल्यानंतर धावफलकावरती जाईल मी 24 धावा 6-6 सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बनवले गेलेत। करता शेवटची दोन षटक आता पाहिजे आहेत या दोन षटकांमध्ये धावा जमवण्यासाठी नक्कीच गणेश आणि प्रदीपला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे। पाणी आता मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल 12वा खेळाडू पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेलाय आता फक्त पाणीच घेऊन गेलाय का एखादा कानमंत्र घेऊन गेला हे पाहणं गरजेचं असणार आहे। कुठला तरी निरोप नक्कीच घेऊन गेला असेल कारण थोडासा संघ कुठेतरी धावा जमवण्यासाठी स्ट्रगल सुरू आहे संघर्ष सुरू आहे परंतु आता इथून पुढे कसं खेळायचं त्या सूचना देखील तिथून आता खरं तर बाहेरून त्या सूचना जाणार आहेत। खतं इथून पुढे देखील आता स्वतःवरती विश्वास ठेवत फलंदाजी करावी लागणार आहे आणि तो विश्वास अडकी तिथे पाहायला मिळतोय जिंदगी हे तो ख्वाब हे तो मंजिल हे तो फालस हे तो रास्ते हे तो मुश्किल हे तो हौसले हे तो विश्वास हे क्योंकि फाइटर हमेशा जितता है जिंकण्यासाठी स्वतःवरती विश्वास देखील असणं गरजेचं आहे। मी सांगितलं तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहेत का तो प्रयत्नांच्या रस्त्यावरती चालताडा इथे पास सरळ बॅटने खेळला आहे बराच मोठा गॅप शोध ला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर डीप लॉंग ऑफ सीमारेषा लॉंग ऑन सीमारेषा फोडली खणखणी चौकार 4 रन
फटकस ध्वदार हा मारला चौकात ग्राम पंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेटे झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौका हिरोला पडतोय भारी थँक्यू टू दे हिरोला पडतोय भारी सरपंच हिरोला पडतोय भारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी क्या फुडकला आणि तिथे चौकार खेळत कुठेतरी धावफलकाला थोडासा वेग दिलाय 30 धावा धावफलकावरती पूर्ण होतात मी सांगितलं प्रयत्न आणि हा प्रयत्न आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सापडे छडी बेतड ज्यांचं शुभागमन होतंय सन्माननीय अमरदादा झेंडे पाटील ग्रामपंचायत सदस्य झेंडेवाडी मान्यवरांचं शुभागमन होतंय त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संदीप शेठ झेंडे पाटलांचं देखील शुभागमन होतंय त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो खरं तर त्या प्रयत्नानं सुरुवात झाली प्रयत्न सुरू झालेत कारण एक मोठा धावफलक उभा करण्यासाठी दोडे फलंदाज सातत्यानं प्रयत्न करत होते आता कुठेतरी प्रयत्नांना यश आलंय एक चौकार आलाय त्यापाठोपाठ धावा आता कुठेतरी जमवण्याचा प्रयत्न दोडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत म्हणजे त्या प्रयत्नांना यश आहे खरं प्रयत्नांच्या रस्त्यावरती चालताना निराशाच्या ठेचांचा खूपदा सामना घडेल प्रयत्नांच्या रस्त्यावरती चालताना निराशाच्या ठेचांचा खूपदा सामना घडेल प्रयत्न निरंतर ठेवा जीवन जगताना आयुष्याच्या पुढच्या वळणावरती यश नक्कीच मिळणार आहे व त्यामुळे प्रयत्न शेवटपर्यंत करणार यात शंकड आहे इथे देखील एक चांगली फलंदाज आहे ओहो यास मोठा फटका खेळला आहे शत्ररक्षक दूरवरती असेल डीप लॉंगांचा शत्ररक्षक आपण पाहतोय समोर आलाय भिंतीसारखा आडवा होतोय आणि एक चांगलं शत्ररक्षण आपण पाहतोय तिथे होईल आणि केवळ एक सिंगल इथे घेतली सिंगलच्या सायकड आपण पाहतोय दफलक पुढे पोहोचलाय 35 धावा दफलकावरती पूर्ण होत आहेत 35 धावा षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना खरं ज्यावेळेस टॉस करा नाडेफेक आपण केली होती त्यावेळेस संघनायकानं झेंडेवाडी रायडर्स संघाच्या संघनायकानं सांगितलं होतं एक चांगला धावफलक आम्ही उभा करू 50-55 धावा बनवण्याचा प्रयत्न त्यांचा होता आणि त्या प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता त्यांचा सुरू आहे खरं तर कुठेतरी थोडीशी अडखळणारी सुरुवात आपण पाहिली पहिल्या 2 षटकांमध्ये जास्त धावा येऊ दिल्या नाहीत आणि कुठेतरी त्या पहिल्या 2 षटकांमध्ये एक फलंदाज देखील बाद झाला तिथून पुढे आपण पाहिलं पुढच्या 2-3 षटकांमध्ये धावा बढवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळाले खरं तर षटक संपलं 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय धावफलकावरती आहे 36 धावा अंतिमचं आणि शेवटचं षटक आता मैदानावरती सुरू होईल तर शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवर तयार होणार आहे उजव्या हाताडं 55 करोडाचे टू ओ आखूट टप्प्याचा होता शॉट अँड पुल केलाय आणि अफलातून शत्ररक्षण पाय एफर्ट काय होता शत्ररक्षकाचा नक्कीच कौतुक करावं लागेल शत्ररक्षकाचं एक अफलातून शत्ररक्षण सीमारेषेवरती केले जाते गणेश शेंडकर एक अफलातून शत्ररक्षण बा सीमारेषेवरती नक्कीच पाहायला मिळालंय संघासाठी नक्कीच चांगल्या धावा धड वाचवल्यात पुढे एक चांगला चेंडू बाजाराच्या आतमध्ये पाहायला मिळतोय ओहो यावेळेस बिग हिट पाहिजे शत्ररक्षक समोर होता जेल सुटला गेलाय जेल इथे सुटला गेलाय खरं तर बऱ्याच वेळ संधी होती बऱ्याच वेळ छोटा हवेमध्ये होता जेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच इथे होता खरं तर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं काही खेळाडू सातत्यानं सराव करत असताना एक चांगली खेळी प्रत्येकाची होत असते परंतु कधी कधी चांगले खेळाडू सुद्धा कुठेतरी बॅकफूटवरती पडतात किंवा कधीतरी त्यांच्या माध्यमातून कुठेतरी निराशाजनक खेळी होत असते म्हणजे एखादा खेळाडू किंवा एखाद्या खेळाडूचा खेळ जर चांगला होत नसेल तर त्याला खाली त्या खेळाडूला खाली खेचू नका त्या खेळाडूला प्रोत्साहित करा एक दिवस तो तुमचा संघाचं नाव नक्कीच मोठं करू शकतो म्हणजे असे अनेक खेळाडू असतात कुठेतरी स्ट्रगल करत असतात त्यांचा संघर्ष सुरू असतो स्क्वेअर लेगला पायथा पडा चेंडू शत्ररक्षक दूरवरती होता थांबू शकला नाही चेंडू जमिनी समांतर होता तो खण खणी चौकार होता
फटकास ध्वदार हा मारला चौकात ग्राम पंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौका। आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी। अषटक स्तोत्रभंग सहा मैदानाच्या आतमधून सुरू असताना आपण बघतो फलकावरती 44 धावा आहेत या षटकात। खरं तर शेवटचं षटक आहे आणि या षटकात पाहा थोडी छाडामारी आता पाहायला मिळते। धावा जमवण्यासाठी नक्कीच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये। गणेश याठिकाणी दंत शुभाग म्हणतोय। ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय योगेश बाप्पू काळे यांनी देखील शुभाग म्हणतोय। त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो। सरपंच चषक आणि पुरंदर प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। सन्माननीय पांडाशेठ मोरे मान्यवरांचा देखील शुभाग म्हणतोय। त्यांचा देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो। ओ बराच लांब होता चेंडू, पाप मिन पंचांचा इशारा आलाय, व्हाईटची घोषणा झाली, अवंतर धावेड धावफलक पुढे गेलाय। 45 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 6 मैदानावरती सुरू असताना। खरं तर अंतिमचं षटक आहे, अजूनपर्यंत एकही षटकार पाहायला मिळाला आहे। बराच अक्रॉस द बॅट खेळला, शतरक्षक दूरवरती आहे, वेगवान होता, सरळ गेला सीमा रेषेच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग, खणखणी चौकार, 4 रन। फटकासा ध्वदार हा मारला चौकात। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौका। आमचा सरपंच हिरोला। फटकासा ध्वदार हा मारला चौकात। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी। दोन चौकार आलेत आतापर्यंत या षटकात, सलगचे दोन चौकार येत आहेत। तिसरा ओ यावेळेस पिघिट पिघिट मिड विकेटच्या डोक्यावरून आकाशाला गवस निघालणारा एक ताबडतोड षटकार। गणेश गणेश शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणी षटकार। आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, देवाकडे नाके डोळे छान बायको बघावी आणि देवड अक्षरशः पदरात कॅथरीना कैप टाकावी। 9+6 म्हणजे 7 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या, पुढचा चेंडू पुन्हा बोनस रूपी धावा देणारा असेल, फ्रीची संधी आहे। आणि या चेंडूवरती पाहिजे गणेश कशा प्रकारची फलंदाजी करेल। जर षटकार आला तर योद्धा क्रिकेट क्लब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार। ओ बिगेट बिगेट नो चान्स, गणेश बरसतोय, खणखणी षटकार। शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणी षटकार। आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी। गणेश जावळे धावफलक दाखवेल आपल्याला, धावफलकावरती जाईल मी। 62 धावा धावफलकावरती, एक अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। गणेश जावळेची पाहायला मिळेल, किती 10 चेंडू मध्ये 25 धावींची खेळी केली आणि एक अफलातून फटकेबाजी करत एक चांगला धावफलक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय। मी सांगितलं होतं तो गणेश, तर प्रदीप देखील एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याने केली। बरोबर 14 चेंडू मध्ये 22 धावींची खेळी प्रदीपनं देखील केली आणि दोडे फलंदाज। खर दोघांमध्ये जो संसार थाटला होता, एक चांगला संसार रंग खर थाटला आणि एक चांगला धावफलक उभा करण्यासाठी दोनही फलंदाजांची एक भक्कम भागीदारी मैदानाच्या आतमध्ये उभी राहत 62 धाव्यांचा एक मजबूत किल्ला उभा केलाय। आणि आता पाहायचा तो किल्ला सर काढण्यासाठी दोन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आता उतरतील। एक चांगला धावफलक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये, झेंडेवाडी रायडर संघाने उभा केलाय। आणि मी आधी सांगितलं होतं गणेशला लढावं लागेल, गणेशसाठी कविता देखील मी सांगितली होती। माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं डाव ज्यावेळी ते मला गणेशची आठवण ती घेते माझ्या हृदयाच्या मनाचा ठाव, झेंडेवाडी त्याचं गाव,
आयुष्याच्या नात्यागोत्यांशी जोडलं जातं. एक एक नाव ज्याला क्रिकेटमध्ये करायचंय सगळ्यात मोठं नाव त्यालाच म्हणावं लागेल गणेश देवा आता तरी मला पाव, गणेश देवा आता तरी मला पाव. तो गणेश देव पावलाय आणि एक चांगला धावफलक खडकीत त्याने मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय. तर यानंतर होणारा सामना झंडेवाडी रायडर्स आणि हिवरेज थंडर्स या दोन संघादरम्यान पुढचा सामना होणार आहे. टॉस करण्यासाठी दोन्ही संघ ऐकायला विनंती असेल मान्यवरांच्या शुभहस्ते आपण या सामना टॉससाठी कडे घेणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य योगेश बाप्पू काळे यांच्या शुभहस्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉससाठी कडे घेणार आहोत. चला दोन्ही संघ नाईक या झंडेवाडी रायडर्स आणि हिवरेज थंडर्स या दोन संघांच्या संघनायकांना विनंती असेल टॉस बॉक्समध्ये या आपण पुढच्या सामन्याचा टॉससाठी कडे करणार आहोत. नितीन दळवी संघनायक आणि गणेश जावळे संघनायक चला दोन्ही संघनायकांना मी विनंती करतो टॉस करण्यासाठी. झंडेवाडी रायडर्स संघाचा एक प्रतिनिधी या, दुसरा या, बारावा खेळाडू या, तेरावा खेळाडू या, पण टॉस करण्यासाठी आपला एक चलो टॉस करण्यासाठी या ना झंडेवाडी रायडर्स संघनायक आहेत हिवरेज थंडर्स. चला हिवरेज थंडर्स संघनायक टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्स मध्ये मांडणीवर उपस्थित आहेत. झंडेवाडी रायडर्स संघाचे संघनायक देखील उपस्थित आहेत. चला टॉस करण्यासाठी या विनंती असणार आहे. दुसऱ्या इनिंगला खरतर सर्वात झाली प्रथमता फलंदाजी करत असताना आपण पाहिलं झंडेवाडी रायडर्स संघानं 62 बनवल्या, 63 धाव्यांचं लक्ष पायथे उभं केलंय आणि त्या 63 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतायत. चला आलेत संघनायक हिवरेज थंडर संघाचे संघनायक देखील आलेत. दोन्ही संघनायक उपस्थित होतील, मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि सामना क्रमांक 3 टॉस अडेकडे होणार आहे. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. अविनाश आणि वैभव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. तर पहिलं षटक पाहतोय आपण प्रमोद इडामके सासवड एक्सप्रेस डावकोर हाताड. ओ पहिला चेंडू पास सन्मान दिला चेंडूला, खरं तर चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं देखील तितकंच गरजेचं आहे. तुम्ही खराब चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून द्या, परंतु जे चांगले चेंडू आहेत त्या चांगल्या चेंडूला सन्मान द्या, यालाच खरं क्रिकेट म्हणतात. तुम्ही एखाद्या चांगल्या चेंडूची छेड काढण्यास गेलात तर तिथे धोका होऊ शकतो किंवा एखादा अपघात घडू शकतो, परंतु चांगल्या चेंडूला इथे सन्मान दिलाय. एक सिंगल घेत श्री गणेश शेकेला धावफलकाला एक थाव नक्की धावफलकावरती लागली जाईल. डाव्या तडो पुढे एकदा अंगभेदक मारा होता, पाय अंगावरती येणारा चेंडू ग्लास करून दिला, एक सिंगल इथे घेतली. एक एक टॉस अडेकडे होतोय, दोडाई संघटाय आलेत. ठिकाणी आपण टॉस करतोय झेंडेवाडी रायडर्स विरुद्ध मध्ये हिवरेज थंडर्स या दोन संघांमध्ये निश्चित रूपाने यानंतरचा सामना. एका बाजून आमचे नितीन सर पूर्णपणे हिवरेज थंडर्स संघाकडून आहेत, दुसऱ्या बाजून आमचे नवनाथ झेंडे सर झेंडेवाडी रायडर्स संघाकडून आहेत. आमचे दिवेगा पंचकृषीचे मात्र ग्रामपंचायत सदस्य योगेश बापू काळेंच्या उपस्थितीमध्ये मात्र नाणेफेक या ठिकाणी आपण संपन्न करतोय. कॅप्टन आले, टॉस होतोय, कॉल कोण करणार? हिवरेज थंडर्स संघ कॉल करेल आणि टॉस मात्र या ठिकाणी होतोय. टॉस का बॉस नाणेफेक झाली आहे, टॉस आकाशाकडे, टॉस निश्चित रूपाने कॉल काटा होता, छापा पडलाय. झेंडेवाडी रायडर्स संघाने टॉस विन केलाय सर, निर्णय काय? निर्णय थोड्या वेळाने सांगण्यात येईल, मॅच चालू आहे सध्या, त्याच्यानंतर सांगू आम्ही. निर्णय थोड्या वेळाने सांगण्यात येईल, चालेल, नक्कीच निर्णय तुमचा आम्ही ऐकून घेऊ. आणि नंतरून तुमचं काय टार्गेट असणार आहे? पहिला सामना तर तुम्ही विजयी केलाय, पहिल्या सामन्यावरती तुम्ही बाजी मारत विजय मिळवलाय, नकुलची फलंदाजी देखील क्रिकेट रसिकांनी पाहिली आहे. या सामन्यामध्ये काय रणनीती असेल, कारण झेंडेवाडी संघाची फलंदाजी तुम्ही देखील पाहिली आहे, गणेशने केलेलं आक्रमण देखील या सामन्यामध्ये पाहायला मिळाले, तर काय रणनीती नक्की असणार आहे तुमची? जर प्रथम फलंदाजी आली तर झेंडेवाडी संघाला 60+ स्कोर आम्ही मारू,
60 प्लस स्कोर केला. आज सकाळी पण आम्ही 60 प्लस स्कोर केला होता. त्यानंतर जेजुरी सारख्या चांगल्या संघाला आपण त्या 60 रनामध्ये रोखलं, तसं जेंडेवाडीला रोखण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आपण पाहतोय सरपंच जसे या ठिकाणी संपन्न होत आहे, पुरंदर प्रीमियर लीग पूर्णपणे जी संपन्न होते पर्व पहिले आणि पहिल्याच वर्षाचं आयोजन आपण पाहतोय अतिशय दिमागदार होताना पाहायला मिळते. आयोजन नियोजनाबद्दल आणि सरपंच अमित झेंडे यांच्याबद्दल काय सांगाल? अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आहे. चांगल्या पद्धतीने क्रिकेटचे सामने भरवले जातात. अंपायर देखील चांगले आहेत, समालोचक देखील चांगले आहेत. धन्यवाद तुमचा ह्या सामन्यासाठी. निश्चित रूपाने हिवरे थंडर्स आणि दुसऱ्या बाजूने झेंडेवाडी रायडर्स दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील आणि यानंतर भेटूया पुढच्या सामन्यामध्ये. मान्यवरांचं देखील आभार, योगेश बापू काळे आपलं देखील आभार नक्कीच असेल. यानंतर मी थांबेल, तुम्ही मात्र थांबू नका. आणि या सामन्याचा विजय कोण धारण करणार यासाठी ऐकण्यासाठी जाऊया ज्यांच्या नावातच विजय, अर्थात आमचे विजय साकोरे सर यांच्याकडे. धन्यवाद. हा धन्यवाद अडिकेत सर. साला मैदानाच्या आतमध्ये खरं तर एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय, इनसाइड आउट खेळला होता आणि सरळ फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर, तो चौकार आलाय. आणि चौकाराच्या साईडला आपण पाहतो दफलक पुढे गेलाय 8 धावा. दफलक वरती षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक आक्रमक फलन. ओहो वा, काय फटका आहे. चेंडू सरळ जाईल, आता कुठलाही शतरक्षक नाही. चेंडू मिड विकेट सीमारेषा फोडली, खण खडी चौकार, 4 रन. सरपंच मान्य अमित शेटे झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आणि तिथे ओ पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, शतरक्षक डाऊन दी बॉल, बडी मछली जाल में, बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद होतो पहिला. पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट, ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेटे झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय, षटक देखील संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ, सॉरी अजून एक चेंडू या षटकातला आहे. म्हणजे एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रमोदकडून पाहायला मिळाली, सासवड एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जात आहे. आणि खरं तर पहिल्या षटकात धावा आल्यात, 12 धावा आल्यात, परंतु महत्वाचा फलंदाज या षटकामध्ये प्रमोदनं नक्कीच बाद केलाय. खरं तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता आणि ओ पायसे आपल्याला बॅटची आतली कट घेणारा चेंडू होता, एसटी रक्षाकडून चूक होईल, तेल सुटला आणि षटक देखील वैद्याच्या आतमध्ये संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, डॉफल कवरती 12 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बिसवरे वॉरियर संघाचा डॉफलक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, खरं तर अविनाश बाद झाला. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता, 2 चौकार आले आणि खरं तर एक ताबडतोड फलंदाजी त्याने पसंत केली होती, कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये थोडासा आक्रमक झाला होता, गॅप त्याने शोधले होते आणि गॅप फुडकत 1-2 चौकार त्याने खेळले. परंतु पाहिजे आपल्याला 5व्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याला बाद व्हावं लागलं आणि तिथे पहिला धक्का संघाला बसला गेलाय. षटक क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मला वाटतं अक्षय गायकवाड. खरं तर फलंदाजी करत असताना जास्त मोठी कामगिरी करता आली नाही, कुठेतरी लवकर बाद झाला. परंतु आता पाहिजे इथे गोलंदाजी करत असताना कशा प्रकारचं काम त्याच्याकडून राहणार आहे. पंचांकडे हलकंसं अपील होतं, खरं तर एसटी रक्षक अपील करत होता, बाकी कुठल्याही खेळाडून अपील केलं नाही आणि त्या अपीलमध्ये कुठलाही आत्मविश्वास कॉन्फिडन्स जाणवला नाही आणि त्यामुळे पंचांवरती त्याचा जास्त परिणाम झाला नाही. पंचांनी कुठलाही निर्णय दिला नाही, खरं तर एसटी रक्षकाला बरंच मोठं अपील केलं होतं आणि तो अपील करण्याचा अधिकार खरं तर आहे. आता अपील कोण करू शकतं यावरती देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियम तयार करण्यात आलेला आहे. फक्त सर्कलमधले जे खेळाडू आहेत ना तेच पंचांकडे अपील करू शकतात, सीमारेषेवरती असणारे खेळाडू पंचांकडे अपील करू शकत नाही, हा क्रिकेटचा नियम आहे. म्हणजे सर्कलमधले खेळाडू अपील करतायत, म्हणजे ग्रामीण भागात देखील आपण पाहतोय की एक चांगलं क्रिकेट नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळतंय, कारण पुरंदर प्रीमियर लीग नक्कीच एक ग्रामीण भागातली एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका बराच उंच गेला, शतरक्षक पाहिजे आपल्याला गणेश इथे आज मात्र चांगला चमकतोय. एक चांगली कामगिरी नक्कीच फलंदाजी करत असताना त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे.
आज बरेचसे मोठे पाठीराखे नक्कीच झंडेवाडी रायडर संघाचे नक्कीच पाहायला मिळतात, कारण घरचा संघ आहे आणि त्यामुळे घरचे प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खेळाडूंचं कौतुक नक्कीच सातत्यानं आता होणार आहे. खरं तर बरीच मोठी पारितोषिक इथं लागली होती, तो फुल टॉस चेंडू होता. खरं तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न फलंदाजा फसला आणि निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव आलाय आणि खरं तर निर्धाव चेंडू कुठेतरी आता सामन्यातलं समीकरण बदलून टाकणार आहे. धावपळ कव्हरेज आपण पाहतोय, 13 धावा आहेत षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. खरं तर येणारी वेळ खरं तर सांगणार आहे, परंतु ती वेळ कशी असेल ती देखील आपण सांगू शकत नाही. वाट पाहणं खरं तर गरजेचं असेल. सामना कोण जिंकणार कोण हारणार ती वेळ, ए हो वा इन साइड आउट खेळ आहे डीप ॲस्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. बाप इथे शतरक्षक धावतोय, थांबवलं चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये, अफलातून शतरक्षण आहे. पाच शतरक्षकाचा एफर्ट आणि जीव खरं तर जीवाच्या आकांक्षेनं तिथे धावला चेंडू, थांबवला त्यानं, कारण एक एक धाव देखील आज खूप महत्वाची असणार आहे आणि ते एक एक धाव रोखण्यासाठी शतरक्षक देखील तितकाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. खरं तर स्वतःवरती थोडासा संयम देखील ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे संयम म्हणजे वाट पाहत बसणे नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत प्रयत्न करत राहण. थोडासा वेस्ट टाइम आहे, वायडेश लॉंग ऑफ, शतरक्षक समोर, झेल टिपला आणि फलंदाज बाद, दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. पिसावरे ऑलवेर पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. बा जरी एक मोठा धावफलक असला किंवा एक छोटा धावफलक, मी सांगितलं तुम्हाला विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकणार नाही, कारण क्रिकेटमध्ये असा कुठलाच धावपळक उभा राहिला नाही ज्याने तुम्हाला विजयाची गॅरंटी खात्री दिलेली आहे. अनेक वेळा आपण पाहिलं कुठेतरी कमी धावपळकाचे सामने देखील अनेक वेळा रंगलेले आहेत आणि मोठाले धावपळक सहजासहजी चेस झालेले आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये कुठलाच मोठा धावपळक किंवा कुठलाही छोटा धावपळक तुम्हाला ती विजयाची गॅरंटी देत नाही. आपलं आयुष्यसुद्धा आपल्याला आपण किती दिवस जगू याची गॅरंटी देऊ शकत नाही. जिसकी कोई गॅरंटी नाही उसका नाम है जिंदगी, जिसकी कोई गॅरंटी नाही उसका नाम है जिंदगी और जिसकी गॅरंटी है उसका नाम है मौत. सगळ्यांना एक दिवस जायचंय कारण त्याची गॅरंटी दिलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल ऋषिकेश खंडागळे. नवीन मैदानाच्या नवीन फलंदाज, मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये बरंचसं नाव, मोठं नाव आहे ऋषिकेश खंडागळेचं, कारण अनेक भागांमध्ये या खेळाडूला नक्कीच खेळताना पाहिलेलं आहे. परंतु आज इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्यावरती राहणार आहे, कारण आता संघाचा बराचसा मोठा ताण त्याच्यावरती असणार आहे. पायसा आता तिथून पुढे ऋषिकेश देखील मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची खेळी करणार आहे. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल मोहन लिंबोरे फौजी. सरळ बॅटने खेळलाय, वा खरं तर शतरक्षण थोडंसं खराब आहे, बराच खाली होतं झेल, होणं गरजेचं होतं, झेल होऊ शकलं नाही आणि इथे पाहिजे आपल्याला 2 धावा घेतल्यात. 2 धावेच्या साईकडे आपण पाहतो धावफल पुढे जाईल. धावफलकावरती आहेत 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पिसौरे वॉरियर संघाचा धावफलक आहे. खरं तर फौजी आहेत माजी सैनिक, आपण पाहतोय ऑन ड्युटी आहेत. खरं तर आता ऑन ड्युटी सुट्टीवरती आहेत आणि देशाचं रक्षण करण्यासाठी नक्कीच त्यांच्या माध्यमातून ते काम करतायत. क्रिकेटच्या मैदानावरती खरं तर क्रिकेटची आवड जोपासण्यासाठी नक्कीच आज एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस चांगलं शतरक्षण आहे, इथे कुठली चूक नाही. खरं तर थोडासा शतरक्षणात आपण पाहिलं बदल केला, याआधी झेल सुटला होता, मला वाटतं गणेश तिथे थोडंसं शतरक्षण बदलतोय आणि स्वतः गणेश तिथे आला, यावेळेस चांगलं शतरक्षण आहे. आज गणेशने फार मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये उचलली आहे, कारण बराचसा मैदानाचा अनुभव त्याच्याकडे आहे, कारण सातत्याने या मैदानावरती तो सराव करत असतो आणि त्यामुळे जबाबदारी घेऊन नक्कीच आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. थोडासा सावकाश गतीनं थ्रो केला होता, मला वाटतं शतरक्षण चांगलं तिथे पाहायला मिळालंय. मयूर शितकल एक चांगलं शतरक्षण आहे. आयोजकांचा संघ आहे त्यामुळे बरंच काय पाहायला मिळणार आहे.
सरळ बॅटनं खेळलाय, डान्सिंग राऊंड द विकेट होता, दोन क्षेत्ररक्षकांची तरी भेदणारा चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर, खन खडी चौकार, चार रन. फटकोसा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच चौकाराच्या साईड. आपण पाहतो दावफलक पुढे पोहोचलाय, 24 धावा दावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरं तर 63 धाव्यांचं लक्ष आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उभं होतं, त्यातल्या 24 आतापर्यंत बनवल्यात आणि त्यात 24 धावा बनत असताना आपण पाहिलं दोन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. वा काय चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर घेऊन गेला, फलंदाजाला उभं करून ठेवलं, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. खरं तर कुठेतरी एक मोठा फटका गोलंदाजांवरती प्रेशराईज करेल आणि तर कुठले तरी निर्धाव चेंडू फलंदाजांवरती प्रेशराईज करणार आहेत, दबाव आणणार आहेत आणि एकदा का फलंदाजांनी दबाव मैदानाच्या आतमध्ये घेतला की तिथून पुढचं गणित मात्र फार अवघड होऊन जाणार आहे. बाहेरची कडी घेणारा चेंडू पायचे शतरक्षक शॉर्ट थर्ड मॅनमध्ये उभा आहे, एक चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय. एक धाव इथे घेतली, एक धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे गेले, 25 धावा धावफलकावर, त्याही षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपला, 25 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पिसावरे वॉरियर संघाचा धावफलक आहे. प्रदीप सतफळे गोलंदाजी वरती आहे. काल रात्री बराचसा सराव या खेळाडूने केलेला आहे, पाहायचा आता कशा प्रकार. बाहेरची कड घेणारा चेंडू कदाचित धोका होऊ शकला असता, झेल मात्र सुटला गेलाय. टॉप पिच घेणारा चेंडू होता, खरं तर बराचसा वेगात टाकला होता, तसाच वेगात तो बाहेर आला होता आणि बॅटची बाहेरची कड घेणारा चेंडू कुठेतरी इथे आता इथे एक जीवनदाड मी म्हणेल आता फलंदाजाला मिळालंय. ऋषीला जीवनदाड बाजाराच्या आतमध्ये मिळतंय, पाहायचंय आता जीवनदाडाचा फायदा इथे कसा घेतला जाणार आहे. कारण अनेक वेळा आपण पाहिलं क्रिकेटमध्ये जीवनदान दिल्यानंतर ते जीवनदाड सातत्यानं धोकादायक ठरत आलेले आहे. अरे पाहायचं आता ऋषीला जीवनदान मिळाल्यानंतर तो किती आक्रमक होतोय आणि त्या जीवनदाडाचा फायदा नक्कीच बाजाराच्या आतमध्ये कशा प्रकारे घेणार आहे. फलंदाजाला जीवनदान दिल्यानंतर पुढच्या चेंडूवरती तो तुमच्या जखमेवरती मीठ तोळण्यासाठी तयार असतो. इथे जीवनदान दिलेला ऋषी आपण पाहतोय पुढे एकदा बाहेरची कड, टॉप पेस घेणारा चेंडू, दिशा बदलली होती चेंडूनं, खरं तर झेल इथे होणं अपेक्षित होतं, पुन्हा एक संधी होती परंतु आज ती संधीच राहून जाते, संधीचं सोडं मैदानाच्या आतमध्ये करता येत नाही. खरं तर संधी ही चोर पावलं नेत असते आणि चोर पावलं निघून जाते, परंतु संधी ओळखणं आपल्या हातात असतं आणि संधी ओळखत त्या संधीचं सोडं करणं देखील खूप महत्वाचं असतं, परंतु त्या संधीचं कुठेही सोडं झालं नाही. मला वाटतंय दोन झेल या षटकामध्ये नक्की सुटले गेलेत. खरंच झेल टिपल्यानंतर आपण पाहतोय की कुठेतरी गोलंदाजाकडे अजून कॉन्फिडन्स तो आत्मविश्वास वाढणार होता, परंतु आता थोडासा आत्मविश्वास त्याचा कमी झाला आहे. यावेळेस मोठा फटका, बराच मोठा फटका आहे, शत्रक्षक गणेशच्या डोक्यावरून हवाई मार्गानं एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच धावफलकावरती जाईल. मी धावफलकावरती आहे, 33 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक गगनभेदी गगनचुंबी षटकार आपण पाहिला. मला वाटतं ऋषीच्या बॅटमधून तो षटकार, सॉरी दत्ताच्या बॅटमधून षटकार येतोय. पुढे एकदा एक मोठा फटका, बराच उंच गेला, शतरक्षक समोर आहे. यावेळेस संधी आहे, पायचे झेल टिपला आणि फलंदाज बा धक्का क्रमांक 3. आपली
संदीप साधने थेट पट्ट्याने घेतली झंझणीत विकेट. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची. खरतर झेल सुटल्यानंतर जखमेवरती मीठ चोळायचं काम केलं जरूर, एक षटकार ठोकला, परंतु पुढच्या चेंडूवरती पा इथे दत्ताला देखील घरचा रस्ता दाखवला. फलंदाज बाद होतोय, तिसरा धक्का पिसवरे ऑरियर संघाला मैदानाच्या आतमध्ये बसतोय, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल सनी होले. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करणार आहे. बस सासवड गावचा एक चांगला खेळाडू आहे आणि सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये सनी होलेला देखील आपण खेळताना पाहत आलोय आणि आज या मैदानावरती कशा प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून होणार आहे. फक्त षटकार चौकारांसाठी त्याची ओळख आहे, परंतु आता ती गरज व्हायची इथे असणार आहे. यावेळेस बराच मोठा फटका आहे शतरक्षक समोर आणि एक चांगलं शतरक्षण. वा प्रीतम बराच लांब होता चेंडू, बराच दूरवरून धावत आला, कदा डीप लॉंग आउट मध्ये शतरक्षण करतोय आणि डीप लॉंग आउटचा चेंडू त्यांना थांबवला. दोन धावा इथे घेतल्या आणि दोन धावेच्या साईड आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. धावफलकावर इथे आहेत 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटक संपलीत, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 28 धावेंची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. ना संघर्ष ना तकलीफ आहे, ना संघर्ष ना तकलीफ आहे, फिर क्या मजा है जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीने के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करता है मेहनत दर मेहनत उसके सपने कभी अधूरे नहीं होते. प्रयत्न मेहनत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असताना 28 धावींची गरज आहे. पाहायचं इथून पुढे देखील सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगला जाणार आहे. एक रोमहर्षक लढत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होईल यात शंका नाही, कारण दोन्ही तुल्यबळ ताकदवान प्रतिस्पर्धी एका समोर एक असल्यानंतर ते क्रिकेट मधलं युद्ध पुन्हा एकदा रंगलं जाईल. खरं एक मैत्रीपूर्व जरी सामना असला तरी क्रिकेटमध्ये मित्र नाही, मित्र मैत्री फक्त मैदानाबाहेर, मग मैदानाच्या बाहेर एका ताटा जीव, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती इथे मैत्री नाही. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. 5वं षटक गोलंदाज अक्षय ज्यानं दुसरं षटक टाकलं होतं, केवळ 3 धावा खर्च करत एक फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये बाद केला होता, त्याच अक्षयवरती इथे अंतिम खरंतर 5व्या षटकात जबाबदारी दिली, कारण निर्णायक षटक आहे आणि त्या निर्णायक षटकांमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी अक्षय मैदानाच्या आतमध्ये करणार. खरंतर हाईट थोडीशी कमी आहे, हाईट आहे, परंतु एक गोलंदाजी करत असताना काय ताकदीची गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. म्हणजे छोटा पॅकेज बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. ओ यावेळेस सनी होले थांबणार नाही, कारण या फटक्यांसाठी त्याची ओळख आहे. फेकून दिला चेंडू सीमारेषा मिड विकेट सीमारेषा बाहेर, ताबडतोड षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणी षटकार. आणि तो षटकार षटकारला धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती जाईल मी. 41वा धावफलकावरती षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना याठिकाणी त्यांचं शुभाग म्हणतोय झेंडेवाडी रायडर संघाचे संघमालक सन्माननीय विठ्ठल शेठ झेंडे पाटील साहेबांचं शुभाग म्हणतोय, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष झेंडेवाडी सन्माननीय विठ्ठल शेठ झेंडे आपण देखील उपस्थित आहेत, आपलं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो. खरं तर ते आव्हान होतं फार मोठं होतं, 63 धावांचं आव्हान स्वीकारलं होतं आणि त्या धावांचा ओहो वा काय फटका आहे. स्क्वेअर कटचा अफलातून फटका, गॅप शोधला, स्टेअर केलेला चेंडू, कॉफी बुक फटका होता, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, खणखणी चौकार 4 रन. फटकाचा ध्वजदार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिव्याचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौका. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच
षटकार आलाय. ओहो पुढे एक धा मोठा फटका. गणेश गणेश चेंडू खाली आहे सेल टिपला आणि बिग विकेट राहून सने होले कसळतोय. बड़ी मस्ती चाल में सात चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. सात चेंडू 18 धावा असा असणारा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना देखील आता पुन्हा रंग बदललाय. खरंतर पहा सामन्यात अजूनही बरंचसं काही शिल्लक आहे आणि अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे. प्रत्येक चेंडूवरती सामना रंग बदलतोय. विकेट पडल्यानंतर पुन्हा कुठेतरी एक जल्लोष साजरा झाला चेंडेवाडी रायडर्स संघांमध्ये आणि ते आनंदाचं वातावरण पुन्हा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चित्ररक्षण करणाऱ्या संघात पसरले गेले. परंतु पाहायचे ऋषी मैदानाच्या आतमध्ये अजून आहे नक्कीच त्याच्याकडे देखील एक ताक. ओ यावेळेस थोडासा मिस टाइम आहे. बराच उंच गेला चेंडू शतरक्षक डाऊन दी बॉल थेट टिपला. दुसरा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज वाहता मैदानाच्या आतमध्ये येईल. शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची गरज. सहा चेंडू 18 धावा असा असणारा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. तरी षटक क्रमांक अंतिमच आणि शेवटचं षटक आपण बाध्य मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. सासवड एक्सप्रेस आता खेळपट्टीवरती आपण पाहतोय. दोघेही फलंदाज नवीन आहेत. तर प्रमोद आपण पाहतोय सासवड एक्सप्रेस गोलंदाजीवरती डाव्या हाताने पंचांना पास करून हा चेंडू पायचे फुल टॉस होता. थोडासा जबडी समांतर फटका खेळाय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे. पडझड सुरू आहे परंतु चेंडू सुटत नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे घेतली. एक धावीच्या साईड आपण पाहतोय. दोन घेतल्या आणि दोनच्या साईड आपण पाहतोय. पुढे जाईल धावपलक. शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावींची गरज. पाच चेंडू 16 धावा असा असणार इक्विशन मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच एक झुंजार खेळी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण दोन्ही संघांकडून पाहिलेला आहे. दोन्ही हा खरं तर क्रिकेटमधला झंझावत आपण नक्कीच मैदानाच्या. ओ ते टेस्टांचा वेद. तीन ताड तिरफळा फलंदाज बाद. धक्का क्रमांक फलंदाज बाद. सहाव्या क्रमांकाचा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचला जातोय. इथे एक अफलातून गोलंदाजी खरं तर बराचसा खाली राहिलेला चेंडू होता. थेट स्टँडवरती गेला. तिथे फलंदाज बाद झालाय. तो सहावा धक्का नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. खरं तर देह दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. पिसारवे संघ 12वा खेळाडू इथे नाहीये. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नवीन फलंदाज डावखुरी आता आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. हो हो पा ठप्प पडतोय. बराचसा बाहेर घेऊन गेला चेंडू. निर्धाव चेंडू आलाय. कदा देह दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न
मनात धरलेलं कधी मोडू नका, पावलो पावलो येतील कठीण प्रसंग, फक्त आपलं ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत, सापडा जिंकण्यासाठी 16 धावेंची गरज आहे. एक अफलातून खरंतर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खरंतर पाचव्या षटकामध्ये आपण पाहिलं, ज्यावेळेस सनी ओले मैदानाच्या आतमध्ये होता त्यावेळेस ताबडतोड फलंदाजी करत होता, त्याने एक चौकार एक षटकार खेळत कुठेतरी त्या आशा उंचावल्या होत्या, परंतु तो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा निराशा मैदानाच्या आतमध्ये पसरली गेली. साबड्यातलं समीकरण पुन्हा एकदा बदलले गेले. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. एक चांगली दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. मिडविकेटला चेंडू खेळाय गणेश. गणेश पा कसा झेपवतोय चेंडूवरती. आज त्याच्या अंगातला करंट, त्याच्या अंगातली ऊर्जा डेकीस आता सळसळ करते, कारण एक चांगली फलंदाजी, एक चांगली चांगली क्षेत्ररक्षण सातत्याने त्याच्याकडून पाहायला मिळालंय. आणि 50वा धावफलकावरती पूर्ण होत आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी तेरा धावेंची गरज. पा जबडी समांतर फटका खेळला आहे, पाहायचंय क्षेत्ररक्षक समोर आहे. खरं तर क्षेत्ररक्षकांचं मला कौतुक सातत्यानं करावं लागेल, कारण कुठेही चुका केल्या नाहीत आणि क्षेत्ररक्षण इथे केलं आणि सामना संपला. सामना जिंकला झेंडेवाडी रायडर संघानं. एक दिमागदार विजय मैदानाच्या आतमध्ये संपादन केलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत संघाचे संघमालक सन्माननीय विठ्ठल शेठ झेंडे तंटामुक्ती अध्यक्ष झेंडेवाडी यांच्या शुभेच्छा आपण देतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य झेंडेवाडी सन्माननीय अमरदादा झेंडे, मी दोन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय गणेश जावळे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शुभास्ते. चला गणेश या झेंडेवाडी रायडर संघाचा गणेश जावळे आपण पाहिलं. एक अफलातून खेळी मैदानाच्या आतमध्ये आहे. अगोदर आपण चर्चा करू गणेशची. खर तर एक चांगली खेळी गणेशने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. खर तर खेळत असताना आज कसा अनुभव होता? पहिल्यांदा लवकर दोन विकेट गेल्यामुळे शेवटपर्यंत खेळायची कर्णधाराने ताकीद दिली होती. शेवटपर्यंत खेळ करायचा, शेवटच्या दोन ओव्हरीत जेवढ्या जास्तीत जास्त रन होतील तेवढ्या रन करायच्या, एवढं टार्गेट होतं डोक्यात आणि ते सफल झालं. खरं तर एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, परंतु खेळत असताना कुठला दबाव आज होता का? दबाव कुठलाच नव्हता, कारण होम ग्राउंड आहे, रोज खेळण्याचा इथं अनुभव आहे. एक तरी बॉलर त्यांच्यातला घावणार होता आणि तो शेवटच्या ओव्हरवर घावलाच, त्यामुळं मी 60+ करू शकलो आणि बॉलर कडक असल्यामुळं आम्हाला माहीत होतं पिसोरे काय टार्गेट पूर्ण करू शकणार नाही. एक चांगली खेळ खरंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली झेंडेवाडी रायडर्स संघाकडून. चला आता मॅन ऑफ द मॅच मान्यवरांच्या शुभेच्छा आपण देऊयात, कारण घरचं मैदान होतं, अनुभव फार मोठा होता आणि अनुभवाच्या जोरावरती नक्कीच एक सामना इथे जिंकला झेंडेवाडी रायडर संघाचं नक्कीच अभिनंदन असेल. एक चांगला सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये त्यांनी जिंकलेला आहे. खरंतर जवळपास 13 धावेनं तो सामना जिंकला, नक्कीच अभिनंदन असेल गणेशचं आणि पाहुण्यांचं देखील मनापासून धन्यवाद असतील. निर्णय काय झेंडेवाडी, तुम्हाला परत खेळायचं आता फलंदाजी करण्याचा निर्णय पुन्हा एकदा झेंडेवाडी संघाने घेतलेला आहे. आता क्षेत्ररक्षणासाठी हिवरे थंडर, चला क्षेत्ररक्षण ताबडतोब पत्राच्या आतमध्ये सजवायचं आहे आणि पारितोषिक घेण्यासाठी या प्रतीक आणि गणेश शेंडकर. चला दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आपल्यासाठी विकेटसाठी 1,111 रुपयांचं पारितोषिक होतं. मला तर ऍडव्होकेट सन्माननीय वैभव दादा कोलते मान्यवरांच्या शुभ असते आपण ते पारितोषिक त्या ठिकाणी या ठिकाणी देणार आहोत. चला मी दोन्ही खेळाडूंना विनंती करतो आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या. सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. पुढे एकदा घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे झेंडेवाडी रायडर्स.
या सामन्यामध्ये एक दिमाखदार खेळी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. आमच्या क्रिकेट रसिकांचं मनोरंजन आज पाहायला त्यांनी केलंय आणि प्रेक्षकांसाठी तो पैसा वसूल सामना होता आणि पुढे एकदा प्रेक्षकांची गर्दी या सामन्यासाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. आपण पारितोषिक देखील या ठिकाणी देतोय आणि पुन्हा एकदा मी घेऊन जाईल पुढच्या सामन्यासाठी आमचे सहकारी सहाय्यक समालोचक जुन्नरकरांचा लाडका आवाज अर्थात अडिकेत गुंजाळ सरांकडे घेऊन जाईल. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सर. सूर्यसंघ